नमस्कार, मी शुभम रामोळे, आपण बघत आहात इंडिया न्यूज एक्सप्रेस बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा मार्केट येथे मका बाजरी ज्वारीच्या खरेदीसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून उद्घाटन करण्यात आले. मात्र मका विक्रीसाठी 2000 शेतकऱ्यांनी नाव नोंद केली होती, फक्त 190 शेतकऱ्यांचा मका मोजला गेला असून याबाबत शेतकऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. बडगाव तालुका शासनाच्या खरेदीपासून अत्यंत वंचित आहे. बडगाव तालुक्यामध्ये कधीही उशिरा खरेदी होते, पाहिजे त्या प्रमाणामध्ये खरेदी होत नाही. नोंदलेल्या व्यक्तींची फक्त 10% लोकांची खरेदी होते. त्याच्यामुळे आमच्या आमदार साहेबांना हीच विनंती आहे की तुम्ही प्रॉपर सशक्तपणे अधिकाऱ्यांच्या मागे लागल्याशिवाय बडगाव तालुक्याची खरेदी होणार नाही. आणि हेच मी टोटली बडगाव तालुक्याची यंत्रणाला जबाबदार धरतो. अजिबात पाठपुरावा करत नाही बडगाव तालुक्याची. जी नोडल एजन्सी आहे आपली आली शेतकरी सहकारी संघ, तिच्याकडनंही पाहिजे तेवढा प्रयत्न होत नाही. नोडल एजन्सीकडनंही पाहिजे तेवढा प्रयत्न होत नाही. लोकप्रतिनिधींच्या मागे नोडल एजन्सी लागत नाही आहे आणि बडगाव तालुका आहे याच्यापासून वंचित आहे. दरवेळेस 10% गर्दी होत नाही. 2000 लोकांनी नोंदणी केलेली होती, फक्त 180 लोकांची नोंदणी झाली बडगाव तालुक्यात खरेदी झाली. त्याच्यामुळे मला बडगाव तालुक्याची नोडल एजन्सीवर देखील विश्वास नाही. 100% खरेदी यांनी नोडल एजन्सीनेच प्रयत्न केला पाहिजे आणि स्थानिक आमदारांचा पाठपुरावा पाहिजे. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज.